ब्रेकनंतर पुन्हा एकदा दिनमानमध्ये आपलं स्वागत. वळूया पुढच्या बातम्यांकडे. सिंधुदुर्गमध्ये भरलेलं शिक्षकांचं त्रैवार्षिक अधिवेशन यावेळी गुरुजी लोकांच्या कारनाम्यामुळे रोज चर्चेचा विषय बनत आहे. आजही उद्घाटनाच्या कार्यक्रमात शरद पवारांचं भाषण सुरू असतानाच काही गुरुजी मंदपात ताणून देत होते. या अधिवेशनासाठी राज्यभरातून जवळपास 2.5 लाख शिक्षक आल्याचे, मात्र बहुतांश गुरुजींनी अधिवेशनाच्या नावाखाली पर्यटन राज्यातले 2 लाख गुरुजी सिंधुदुर्गमध्ये असल्यानं सध्या राज्यातल्या शाळा ओस पडल्या आहेत. सिंधुदुर्गात मात्र गुरुजींच्या उपस्थितीविना शिक्षण अधिवेशनाचा सभामंडपही ओस पडलाय. त्यामुळे आमचे गुरुजी नेमके गेले कुठे असा प्रश्न भाबड्या मुलांना पडलाय. म्हणूनच आम्ही या गुरुजी मंडळींचा शोध घेतला असता काही मंडळी अजूनही गोव्याच्या बीचवरच लोळत पडल्याची माहिती मिळाली. जोडी जोडीनं आलेले मास्तर आणि बाई कोकणचं सौंदर्य पाहण्यात इतकी रमली की त्यांना अधिवेशनाचाच विसर पडला. काही शौकीन गुरुजींच्या गाड्या आम्हाला अजूनही बिअर बारच्या बाहेरच उभ्या असलेल्या दिसल्या. जी काही तुरळक मंडळी प्रत्यक्ष अधिवेशन मंडपात हजर झाली होती त्यातल्या काही जणांनी ऐन पवार साहेबांच्या भाषणालाच रात्रीच्या जागरणामुळे निर्माण झालेला झोपेचा बॅकलॉग भरून काढला. शरद पवारांपासून मुख्यमंत्री नारायण राणे, जयंत पाटील, सतेज पाटील, भास्कर जाधव, हसन मुश्रीफ अशी किमान अर्धा डझन मंत्रीगण मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. या सगळ्या मंडळींचा उद्देश एकच होता आणि तो म्हणजे राज्यभरातल्या तमाम गुरुजींना वडीलकीचे 4 धडे देणं. शिवाजीराव हक्काने बोला, त्यात राजकारणाचा वास आणू नका. हक्काने सांगा राणीचं जेवण द्या. कोकणी माणूस या कामात मागे कधीच असतो, कधीच नसतो, पावलेचा करत असतो. बघा, 1 लाख शिक्षकांना सामावून घेतलं आणि या किल्ल्यात किती कोणत्या कोणते गुण आहेत मला माहित नाही, सगळे गुण सामावून घेतले ना. आणि काही एक शब्द आम्ही बोललो नाही, पत्रकार बोलतात हा मुद्दा गौण आहे, त्यांना सगळं माफ आहे, पण आम्ही नाही. या नांदा चौक्यावर आनंदाने या आणि आनंदाने सुखावून जा, एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण संपवतो. पण पवारांचं भाषण मंडपातच ताणून दिलेल्या गुरुजींच्या कानात घुसलं नाही. खरं तर गुरुजी मंडळींना अधिवेशनासाठी पगारी सुट्टी द्यायलाच अनेकांचा विरोध होता. पण गुरुजी लोकांचा मतदानावरचा प्रभाव लक्षात घेऊन सरकारनं त्यांच्या सुट्टीसाठी स्पेशल अध्यादेश काढला म्हणे. मग ज्या अधिवेशनासाठी सुट्टी काढलीये ते काम तरी नीट करावं ना. पण नाही, या अधिवेशनापेक्षा पर्यटन महत्वाचं वाटलं. सिंधुदुर्गहून महेश सावंतसह ब्युरो रिपोर्ट, TV9. बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबईतर्फे